आज आपण कोल्हापूर पद्धतीचे भडंग करणार आहे. त्यासाठी लागणारं साहित्य पाहूया. इथं मी शेंगदाणे घेतले अर्धी वाटी, लाल तिखट, जिरं, मोहरी, हळद आणि इथं कढीपत्ता आहे. मी लसूण अशा पद्धतीने ठेचून घेतलेलं आहे. त्याचं टरपल ठेवलेलं आहे अशा वर दिसतंय. आणि इथं मी मुरमुरे किंवा चुरमुरे घेतलेलं आहे. इथं फोडणीसाठी मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे. त्याच्यामध्ये सर्वप्रथम मी जिरं घालेन, नंतर शेंगदाणे घालेन आणि मोहरी पण घातले. आता शेंगदाणे घालणार आहे. शेंगदाणे तसंच लसूण पण घालणार आहे आपण त्याच्यामध्ये. आता मी लसूण घालत आहे, त्याचबरोबर कढीपत्ता पण घालणार आहे. मिक्स करून घेतलं आपण. आपला लसूण थोडंसं लालसर आपण परतून घेणार आहे. आता आपण हळद घालणार आहे, त्याचबरोबर लाल तिखट, दोन चमची लाल तिखट घालणार आहे. मिक्स करणार आहे आणि आता आपला चुरमुरे घालणार आहे. थोडंसं मीठ घालणार आहे. आपण चवीनुसार मीठ घालणार आहे. आता भडंग करताना तेलामध्ये मीठ घालायचं. आता आपण चुरमुरे घालणार आहे. आधी थोडंसं घालून मग थोडं परतून घ्यायचं आणि मग बाकीचे चुरमुरे घालून द्यायचे. आता मी सगळं घालून घेते. आपलं भडंग हे तयार झालेलं आहे. लहान मुलांसाठी एकदम सपक आणि सिंपल झटपट होणारं मी भडंग केलेलं आहे. तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर तुम्ही नक्कीच लाईक शेअर करा. आता आपण ह्याला सर्व करणार आहे एका प्लेटमध्ये. ही आपली झटपट भडंग तयार झालेला आहे. तुम्ही हा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.